आयशिकाला कृष्णाबद्दल काय माहिती आहे? नमस्कार मंडळी, आज आहे इथे एक रथयात्रा आणि आमचा पहिलाच अनुभव आहे. जायचं तर भरपूर इंडियन लोक आलेत, बघा पार्किंग पण एवढी फुल भरली आहे. आणि आता आपण चाललोय पुढे आवरून सकाळी. आम्ही जिथे अमेरिकेत राहतो तिथेच जवळ इस्कॉन टेम्पल सध्या त्याचं बांधकाम सुरू आहे आणि तिथेच कार्यक्रम आहे हा. आपल्या सर्वांना माहीत असेल ओरिसा राज्यामध्ये पुरी हे एक चार धामांपैकी एक धाम आहे जिथे दरवर्षी जगन्नाथ स्वामींची रथयात्रा होते आणि अतिशय लाखो प्रचंड लोक तिथे येतात दर्शनासाठी. आणि अमेरिकेतसुद्धा ही रथयात्रा असते हे मला पहिल्यांदाच समजलं होतं आणि छान वाटलं होतं की इथेही तेवढीच आपली परंपरा जपली जाते. भारतीयांसोबत इथले अमेरिकन लोकसुद्धाही तेवढा सहभाग घेतात ह्याचं खूप विशेष वाटलं. जगन्नाथ स्वामी म्हणजेच कृष्णाचं रूप आहे. मध्ये त्यांची बहीण सुभद्रा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे भाऊ बलराम आहेत आणि त्यांची ही रथयात्रा असते. इथे इस्कॉन टेम्पलचे जे काही मेंबर्स आहेत व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी हे सगळं अरेंज केलं होतं. खूप वेगवेगळे स्टॉल लावले होते लहान मुलांसाठी, छान होतं. छोट्या मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत खूप सारे रामायण महाभारत कृष्णाच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. छान होतं असं आणि भरपूर पॅरेंट्स घेत होते. सगळ्यांना वाटतं आपल्या मुलांनाही सगळी आपली संस्कृती समजली पाहिजे. तर हरे कृष्ण हरे रामा ह्या मंत्राचा जप केल्यानंतर काय फायदा होतो किंवा काय, बऱ्याच गोष्टी ह्या ताई डिस्कस करत होत्या. कुठलं पाहिजे? ते रेनबोवालं. इथे लहान मुलांना मेहंदी टॅटू अशा बऱ्याच काही गोष्टी काढण्यासारख्या होत्या. अंशिकाला काढायचा होता कृष्णाचा टॅटू बट तो अवेलेबल नव्हता तर तिने सिलेक्ट केला आहे मोर. आणि 7-8 स्टॉल्स होते वेगवेगळे. इथे खाण्यासाठी पण इंडियन फूड बरेच काही होतं, शॉपिंगसाठी होतं. आणि जर ह्या शॉपिंगला सगळ्या सेंटरला तुम्ही जर व्हिजिट केलं तर लहान मुलांना काहीतरी गिफ्ट भेटणार होतं. आता हे एक अमेरिकन जोडपं होतं ज्यांचा पपेट शो होता, तो पण इंटरेस्टिंग होता. काय मिडल एज झालं, हळूहळू 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 हळू मरून जात आणि स्केलेटन. आयशिकाला कृष्णाबद्दल काय माहिती आहे? त्याला रिबर्थ होते. टेन रिबर्थ होते. तो ब्लू झाले होते बिकॉज त्याने एक पॉइजनस मिल्क पिलो होत. ओके, आणि मग काय झालं होतं पॉइजनस मिल्क पिल्यानंतर? नंतर ती मरून गेली राक्षसी. युनिवर्स दिसतं. व्हेरी गुड, भरपूर माहिती. पिक्चर पाहिलं होतं. हो का? बलराम आणि तिची मम्मी फेंट होती बिकॉज त्याचं माउथ बघून.
आणि ते कृष्णाची सुदामाची स्टोरी माहिती. जरी परदेशात असलो तरी आपण त्यांना अशा छोट्या मूवीद्वारे किंवा गोष्टी सांगून त्यांना नक्कीच हे सर्व ज्ञान आपण दिलं पाहिजे. जेवढं जमल तेवढं आपण नक्कीच करायचा प्रयत्न केला पाहिजे. इकडे पण उन्हाळा प्रचंड वाढला आहे त्यामुळे सरबताची सोय केली होती सर्वांना आणि प्रसाद म्हणून इथं जेवणाची सुविधा केली होती. आता लहान मुलांसाठी पपेट शो होता. स्वामी जगन्नाथांची स्टोरी एका ह्या पपेट शोद्वारे ते दाखवत होते आणि ते पण एक अमेरिकन जोडपं, त्याचं विशेष कौतुक वाटलं. I'm going to go inside. My Lord is not finished. Oh, no. Baladev and Subhadra. I have come in this very day. Can you say it louder? Jai Jagannath! Jai Jagannath! Jai Jagannath! Jai Jagannath! Swami Jai Jagannath! Yeah. परदेशातले लोक पण कृष्णाचे त्याचबरोबर हिंदू धर्माचे मोठे भक्त आहेत आणि बरेच इथे लोक सेवा करतात देवाची पण. आणि सर्वांना कडाक्याची भूक लागली होती, आपण घेऊ आता प्रसादाचा आस्वाद. मी ऐकलं होतं कोणी काही बोलतं ना हे कपकेक चांगलंय. कपकेक आहे का? काय चाललंय, वन भोजन चाललंय का? जिथे जागा भेटेल तिथे लोक प्रसादाचा आस्वाद घेत होते. आणि आयशिकाला हे भेटलं होतं गिफ्ट तिथे. आय लव्ह ड्रेसिंग अप एज राधा बिकॉज शी इज ब्युटिफुल. ललिता गोपी. वी हॅव बलदेव. आयशिका देव ना बलदेव कृष्णाचा भाऊ. I say Hare, you say Rama. Hare, Hare. I say Rama, you say Rama. Rama, Rama. आणि इथे बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रम होते. Hare Rama, Hare Rama. Chanyasara Hare. Natanam Charana Sundaram Kavitam Vajagadisha Mamaya Mama Janmani Janmani Shri Bhavatat Bhagavadama Gavani Vavishati Yogayetam Nivishana Chakshusa Pravisayetam Sanyayetam Jagat. तर मागच्या महिन्यातच माझ्या आई वडिलांचं पुरी येथे जाणं झालं आणि त्यांनी जगन्नाथ स्वामींचं दर्शन घेतलं. खूप गर्दी होती, फोटोही काढता नाही आला सांगत होते ते. तर ह्या मंदिराच्या बऱ्याच काही अशा रहस्यमय कथाही आहेत. श्रीकृष्णाचं हृदय हे अजूनही जगन्नाथ स्वामींच्या ह्या मूर्तीमध्ये धडधडत असतं असं म्हटलं जातं. दर 12 वर्षांनी ह्या लाकडी मूर्ती बदलल्या जातात आणि जेव्हाही त्या बदलतात तेव्हा पुरी शहराच्या पूर्ण लाईट्स बंद केले जातात आणि पुजारींच्याही डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते असं बऱ्याच काही गोष्टी आहेत. मंदिराच्या जवळच समुद्रकिनारा आहे पण आतमध्ये मंदिरामध्ये अजिबात पाण्याचा कसलाच आवाज येत नाही. मंदिराच्या शिखराची सावली दिवसाच्या कुठल्याच वेळेला पडत नाही आणि जो मंदिरावरचा झेंडा आहे तो हवेच्या नेहमी विरुद्ध दिशेने फडफडत असतो. अशा बऱ्याच काही रहस्यमय कथा आहेत आणि इथे गेल्यानंतर नक्की इथल्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा सगळ्यांनी असं सांगण्यात येतं.
परदेशात असताना ह्या गोष्टींचा अनुभव घेताना खरंच खूप छान वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचे व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, खुश राहा. जय जगन्नाथ.